नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत कडकनाथ आरोग्याचा अमूल्य ठेवा या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत उद्योजक संदीप सोनवणे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया उद्योजक संदीप सोनावणे यांचा जन्म एक जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी शहादा या ठिकाणी झाला त्यांचं बालपण आणि शिक्षण हे नाशिक या ठिकाणी झालेलं आहे वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं आणि तिथून पुढं त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला जिद्द चिकाटी मेहनत हे गुण लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये भिनलेले होते संदीप सोनावणे यांनी दोन हजार तेरा साली पहिल्यांदा कडकनाथ पक्षी पाहिला त्याची अंडी आणि मांस यामध्ये औषधी गुणधर्म असल्यानं पुढं कुतूहल निर्माण झालं अंगात जिज्ञासवृत्ती असल्यानं माहिती मिळवण्यासाठी या पक्षाचा मूळ आदिवास असलेला जो झांबुआ नावाचा प्रदेश आहे जो मध्य प्रदेशमध्ये आहे इथं जाऊन त्यांनी त्या ते पक्षाचा अभ्यास केला दोन हजार पंधरा साली त्यांनी पहिल्या टप्प्यात चारशे पक्षांपासून या आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ही संख्या जवळपास चाळीस हजारांच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे कडकनाथचा प्रवास करत असताना त्यांनी कडकनाथला एक अनोखी आणि वेगळी अशी ओळख करून दिलेली आहे दोन हजार अठरा साली त्यांनी कडकनाथ या नावानं ट्रेडमार्क आय एस ओ रजिस्ट्रेशन केलं आत्ता कडकनाथ ॲग्रोवर्ल्ड भारतातील एकमेव रजिस्टर आणि ट्रेडमार्क असणारी कंपनी आहे या प्रवासामध्ये त्यांना अनेक सिनेसृष्टीतले कलाकार असतील उच्च पदाधिकारी विविध क्षेत्रातील मंडळींनी प्रोत्साहन देखील दिले हा आरोग्याचा अमूल्य ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी ई कॉमर्सच्या माध्यमातून देश विदेशात कडकनाथला पोहोचवलेला आहे सदर पक्षाची दगल घेऊन बऱ्याच माध्यमांनी त्यांना अनेक पुरस्कार देखील दिले नुकतंच साम टीव्हीने देखील दुबई या ठिकाणी साम टी ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड या पुरस्कारानं संदीप सोनवणे यांना सन्मानित देखील केलेला आहे त्यामुळे आजच्या <coughs> कार्यक्रमामध्ये त्यांचा हा जो एकूण प्रकल्प आहे एक अनोखा प्रकल्प आणि त्या अनोख्या प्रकल्पाला त्यांनी जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी अशी ओळख निर्माण करून दिलेली आहे त्याविषयी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं yes, कार्यक्रमामध्ये धन्यवाद धन्यवाद कडकनाथ हे आत्ता मी तुमच्या ओळखमध्ये सांगितलंच आहे पण तरीसुद्धा का असं वाटलं की कडकनाथ सारख्या एका वेगळ्या व्यवसायाला आपण बांधून घेऊ शकतो किंवा हा व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचा फायदा हा जनसामान्यांना देखील होऊ शकतो मुळात व्यवसायाने तसं मी कन्स्ट्रक्शनमध्ये होतो म्हणजे बिल्डरशिप करायचो आणि ते करत असताना कुठेतरी मला असं वाटायचं की स्वतः करायला काहीच नसतं बिकॉज आपण फक्त नुसतंच जस्ट ऑफिसमध्ये बसून आणि जस्ट आर्किटेक्चर आणि बाकी इंजिनिअरची चर्चा करून ते काम करत असतात नवीन करण्यासारखं काही का नव्हतं तर अशा याच्यात uh, माझे एक जवळचे मित्र आहेत म्हणजे आहे माझा की uh, प्रवीण साळुंके आय पी एस अधिकारी ते नाशिकला आय जी म्हणून पोस्टिंग होते त्यांची तर त्यांना कोणीतरी कडकनाथ गिफ्ट दिलं होतं तर त्यांच्या बंगल्यावर आम्ही ज्यावेळेस असायचो त्यावेळेस तो कडकनाथ पक्षी बघायचो आणि मला खूप कुतूहल वाटायचं की याच्यात नवीन काहीतरी आहे नवीन काहीतरी करण्यासारखं आहे बिकॉज त्याच्याविषयी ऐकून होतो हो पण बघितलं नव्हतं हु, मग ज्यावेळेस डीपली गेलो हो त्यावेळेस लक्षात आलं की हा खूप आरोग्यासाठी हा खूप चांगला पक्षी आहे किंवा लोक आजकाल जे हेल्थ हु, कॉन्शियस झाले त्यांच्यासाठी हा खूप चांगला आहे तर मी थोडा डीपली गेलो त्याच्यात मग मला डीपली गेल्यानंतर लक्षात आलं की यार याला पुढे फ्युचरमध्ये खूप याच्या बेनिफिट्स पण आणि लोकांसाठी खूप उपयुक्त आहे मग मी ते कडकनाथकडे तशा पद्धतीने वळ आलो मग सुरुवात आम्ही खूप छोट्या प्रमाणावर केली माझी टीम पाठवली हो मी स्वतः गेलो काही दिवस माझी टीम पण होती <laughs> आणि ज्यावेळेस पूर्ण स्टडी केल्यानंतर लक्षात आलं की यार जर याला चांगल्या वेने जर लोकांसमोर मांडलं बिकॉज ऑलरेडी <laughs> कडकनाथ हा चायनामध्ये आहे इंडोनेशियामध्ये आहे वेगळ्या वेगळ्या नावाने आहे <laughs> पण <परना> ऑलरेडी तिथे आहे तिथल्या लोकांना <laughs> याचं हेल्थचं महत्व पटलंय मग इंडियात का नको पण त्याचे लोकांना माहितीच नसल्यामुळे ते तोपर्यंत लोकांपर्यंत पोचलेलं नव्हतं मग आम्ही त्याच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं मग त्यासाठी ट्रेडमार्क असेल पेटॅट असेल ज्या काही गोष्टी लागतात त्या के आम्ही केल्या आणि मग तशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली आमच्या व्यवसायाची सर तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख हो केला की आरोग्यासाठी हे कडकनाथ अतिशय फायदेशीर आहे yes. कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतं आणि कोणाकोणाला uh, hmm. मुळात लहान मुलांपासून तर एक आपण ऐशी वर्षांच्या ऐंशी नव्वद वॉटर जे पण आपण एजेड लोकांपर्यंत म्हणू शकतो बिकॉज याच्यात एक तर आयर्न कंटेंट खूप आहे त्याच्यात बी ट्वेल्व पासून बी वन बरेचशे जेवढे गुणधर्म आहेत सगळे याच्यामध्ये आहेत hmm. आणि सगळ्यात महत्वाचे कोलेस्ट्रॉल लेवल याच्यात खूप कमी असते म्हणजे नाहीच्या बरोबर असते त्यामुळे जसं आता बाकी अंड्यांचे आपण एक से नॉर्मल येलो आपण खात नाही oh. पण कडकनाथच्या मध्ये पण तेवढेच कंटेन बिकॉज त्याच्यात फॅट कंटेंट काही नाही कोलेस्ट्रॉल लेवल खूप कमी आहे साठी अतिशय चांगले अंडे आहेत नो डाऊट कंपेअर टू बाकी अंड्यांपेक्षा हे थोडे महाग जातात बिकॉज त्याचं <laughs> uh, कारण असं आहे की कडकनाथची कोंबडी मुळात ही uh, साडेपाच महिन्यानंतर अंडे द्यायला सुरुवात करते त्याच्यानंतर दोन दिवसाआड एक अंडा देते आणि त्यामुळे ते थोडं कॉस्टली पडतं पण सगळ्यात महत्वाचं तेवढे बेनिफिट्स पण आहेत म्हणजे नॉर्मल आपण एक पाच सहा अंडी खाण्यापेक्षा खा, जर दररोज फक्त एक अंड कडकण्याचं खाल्लं तर त्याचे बेनिफिट तेवढेच लोकांना मिळू शकतात सो त्याच्यात वेगळ्या वेगळ्या म्हणजे डायबिटीज असो किंवा म्हणजे फिटनेस कॉन्शियस जे लोक आहेत जिम असेल किंवा बाकी सगळ्यांसाठी उपयुक्त बेसिकली याच्यामध्ये तेवढे गुणधर्म आहेत नक्कीच सर मला जाणून कारण आपला जो कार्यक्रम पाहणारा तरुण वर्ग असेल किंवा ज्यांना व्यवसायामध्ये उतरायचा आहे अशी जर व्यक्ती आपल्याला आता बघत असतील हो तर त्यांच्यासाठी ती माहिती खूप उपयोगी ठरेल कारण फार्म तुम्ही निर्माण केलंय आणि ते फार्म खूप बघण्यासारखं पण आहे आणि शिकण्यासारखं पण आहे तर त्याबद्दल काय सांग मुळात सुरुवात आम्ही ज्यावेळेस केली होती ती साधारणतः एक चारशे पक्ष्यांपासून केली होती छोटे बर्ड्स आणले होते मी कडकनाथमधन म्हणजे जबोआमधन छोटे बर्ड्स आणले आणि ते सुरुवात केली आज त्याचे जवळपास चाळीस हजारच्या वर जवळपास त्याचे बर्ड्स झालेत आणि आम्ही त्याचे नुसतं एक जाणी मीटवर न थांबता त्याचे विविध प्रॉडक्ट्स केले आम्ही जसं एक रेडी टू ऑमलेट पावडर केलं जे रेडी टू मीट ऑमलेट पावडर म्हणजे आता जे लोक प्रवास करतात आणि प्रवास करत असताना आपल्याला अंडे कॅरी करण्यापेक्षा ते जस पाऊस कॅरी करा पाण्यात मिक्स करून तयार टाकलं त्याचं ऑमलेट तयार आणि त्याची शेल्फ लाईफ सहा महिने आहे असे आम्ही त्याचे कडकण्याचा शॅम्पू केला कडकण्याचा फेस पॅक केला असे विविध प्रकारचे आम्ही प्रॉडक्ट्स ज्यावेळेस केले त्यावेळेस लक्षात आलं की नुसतंच आपण एक्झ आणि मीठ कळे न वळता बाकी पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यात त्यांचे बेनिफिट्स आहेत मग आम्ही नवीन जे व्यवसायात येणारे लोक आहेत बेसिक बेसिकली तुम्ही जसं प्रश्न विचारला त्यांना मी एवढंच सांगेल की मधल्या पिरियडमध्ये कडकनाथविषयी बरेचसे निगेटिव्हली लोकांचे हे बरे झाले बरेचसे स्कॅम झाले वॉटर त्याच्यात मला पडायचं नाही पण सगळ्यात महत्त्वाचं हो कुठलाही व्यवसाय नॉट ओन्ली कडकनाथच कुठलाही व्यवसाय आपले महाराष्ट्रीयन माणसाची बेसिकली एक आ, हे काय आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर करतो म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मी हे करतो तू वीक किंवा तू म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावरच आपण डिपेंड असतो पण मला असं वाटतं की जी पण प्रेक्षक मंडळी किंवा ज्यांना पण व्यवसाय द्यायचा आहे त्यांनी जर ठरवलं की हे मी विकेल पण नुसतं बनवणार नाही तर हे विकेल पण सगळ्यात महत्वाचं आधी मी त्या दृष्टीने बघितलं की माझा प्रॉडक्ट हा आधी विकला कसा जाईल आधी लोकांपर्यंत कसं जाईल लकीली काही म्हणजे फिल्म सेलिब्रिटीज असतील किंवा बाकीची जी मंडळी आहेत ती चांगली मित्र असल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत सहज जाऊ शकलो त्यांना प्रॉडक्ट एक्सप्लेन केलं त्यांना टेस्टिंग दिली प्रॉडक्टची त्यांना आवडले त्यामुळे आज काय झालं आहे की आज म्हणजे ब अगदी बॉलिवूडपासून म्हणजे सलमान खानपासून तर आपले मराठीतले जेवढेही से सेलिब्रिटीज आहेत सगळ्यांच्या घरात आपले प्रॉडक्ट जातात इवन काही गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांच्याही घरात जातात म्हणजे ऑलमोस्ट जेवढेही सगळे लोक आहेत प्रत्येकाच्या घरात जातात पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण विकण्याचा हो उद कधी विचार नाही करत आपण फक्त डिपेंड असतो म्हणजे तो स्कॅम पण माझ्यामध्ये याच्यामुळेच फेल झाला की फक्त आपण डिपेंड होतो म्हणजे यार मी फक्त बनवणार त्यापेक्षा जर आपण विचार केला की हे मला विकायचं पण आहे जर तो त्या अँगलने आपण विचार केला तर हंड्रेड पर्सेंट कुठल्याही बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकतो आणि राहिला प्रश्न कडकनाथमध्ये जर कोणीही इंटरेस्टेड असेल करायला की वाटत असेल करायची जर स्वतः करायची तयारी असेल तर निश्चितच आमचे आमची आम्ही तयारच आहोत आमचे लोकं आहेत आमची पूर्ण टीम आहे त्यामुळे आम्ही कधी कोणालाही आम्ही मदत करू शकतो नक्की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जसं मी खरंतर आम्ही आज जाणीवपूर्वक सरांना प्रश्न विचारला होता तर करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा व्यवसाय म्हणून आपण सगळेजण उद्योजकतेकडे वळतो आता आणि ब सरकारसुद्धा आपल्याला त्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत आहे आणि मदत करत आहे तर अशाच गोष्टीकोनातून जर कोणी विचार करत असेल तर त्याने निश्चितपणानं संदीप सोनवणे यांना भेटलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत या नंबरवर तुम्ही सरांना जर संपर्क केला तर मला असं वाटतं की सर आणि त्यांची जी टीम आहे ती टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीची मदत निश्चितपणानं करू शकेल मार्गदर्शन करू शकेल मला आणखीन एक वेगळा प्रश्न की प्रत्येक व्यवसाय किंवा प्रत्येक नोकरी म्हणा काही गोष्ट जेव्हा आपण आयुष्यामध्ये करतो एक ध्येय कडकनाथ उभं करण्याच्या सगळ्यात महत्वाचं आता जसं आपण बघितलं असेल की आता करोना दोन वर्षाचा जो काळ होता आपला तो करोनामध्ये म्हणजे त्या करोना काळाने आपल्याला हेल्दी कसं राहू हे शिकवलं बेसिकली बे, हेल्थ कॉन्शियस तुम्ही कसं पाहिजे माझा बेसिकली जो ध्येय आहे किंवा माझा एम जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो माझा मिडल क्लास आहे किंवा लोअर लोअर मिडल क्लास म्हणू शकतो आपण कारण आत्ता कसं आहे की आत्ता कडकनाथची कॉस्ट एग्स असो मीठ असो हे खूप थोडं कॉस्टली जाते आहे बिकॉज कम्पेर्ड टू बाकी याच्यापेक्षा जसं मी सांगितलं की साडेपाच महिन्यानंतर एग्स देणं किंवा दर दोन कि आ, दिवस देणं किंवा तेवढे दिवस सांभाळणं आमचे जसं आमची स्वतःची फीड मिल पण आहे आम्ही जे फीड खाऊ घालतो तर त्याच्यात एटीन प्री प्रकारचे इंटिग्रेट्स आहेत म्हणजे फिश मिलपासून असे बरेच आहेत आमचं पूर्ण प्रॉपर फॉर्म्युला आहे तो खूप कॉस्टली पडतोय त्याच्यामुळे त्याच्या अंड्याची किंमत आज जास्त आहे पण माझं मेन ध्येय आहे की जो ज्यावेळेस आमचं मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास hmm. ते नॉर्मल अंड्याचे म्हणजे एक साधारणतः दहा रुपयात ज्यावेळेस कडकनाचा अंडा आम्ही देऊ शकू त्या तो माझा ध्येय आहे बिकॉज माझा उद म्हणजे क्वालिटी कुठल्याही कॉम्प्रोमाइज न करता मग त्यासाठी आम्ही आता बाकीच्या गोष्टींवर विचार करतोय की फीड तर आम्हाला देणंच आहे मग oh. फीड आम्ही होलसेलने कसं आणणार जेणेकरून त्याची कॉस्ट आम्ही कमी करून किंवा आम्ही स्वतः त्या गोष्टी ज्या लागतात त्याच्या मागे त्याचं रिसर्च चालला आणि लवकरच मला म्हणजे आत्मविश्वास आहे की पुढच्या एक दोन वर्षात आम्ही निश्चितच आमचं मिडल क्लास असो किंवा लोअर मिडल क्लास असो की तो आमचे अंडे आणि कडकनाथ चिकन खाऊ शकेल उद्देश फक्त खाण्याचा नाही उद्देश त्यांना हेल्दी ठेवायचा आहे बिकॉज आपण हॉस्पिटल्स असतील किंवा बाकीच्या ठिकाणी जेवढा पैसा आपण वेस्ट करतो कारण नसताना सो त्यांनी हेल्दी जर राहिलं तर था निश्चितच त्यांना तो बेनिफिट मिळेल आणि आमचा प्रयत्न चालला आहे आणि त्यानुसार आम्ही निश्चितच यशस्वी हो माझी टीमही त्यामागे ऑलरेडी लागलेली आहे आणि होणार लवकरच नक्कीच सर आत्ता कडकनाथ जे तुमचं हे आत्ता संपूर्ण महाराष्ट्रच असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल कुठे कुठे उपलब्ध आहे कारण बऱ्याच वेळेला लोकांना तो प्रश्न हो सध्या प्रोडक्ट येस यस सध्या म्हणजे अमेझॉनवर तर आहोतच आम्ही किंवा लिशेस नावाचा जो ग्रुप आहे किंवा नेचर बास्केट आहे किंवा आमचे वेबसाईट आहे वेबसाईट थ्रू आहेत किंवा काही ठिकाणी आम्ही फ्रँचाईज दिले सध्या तर आम्ही ऑल ओव्हर भारतात आहोत दुबई पण आता ऑलरेडी सुरू झाला आहे तर दुबईमध्ये पण ऑलरेडी आहोत काही स्टोअर जसं चेन्न चंदीगड वगैरे या ठिकाणी आम्ही ऑलरेडी फ्रँचायजीज दिल्या आहेत सो मुंबईत काही ठिकाणी फ्रँचायझी दिल्या आहेत ॲमेझॉनवर आहेच मग बऱ्याचशा ठिकाणी आहेत जसं ऑनलाईन पण आम्ही म्हणजे नुसतं आ... डिजिटल म्हणजे नुसतं ई कॉमर्स मार्केटिंगला नसून सगळीकडे आहोत आम्ही सध्या खूप छान अशी माहिती सरांच्या माध्यमातून एक मोठा व्यवसाय सरांनी म्हणजे एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे पण त्या कॉन्सेप्टला कशा पद्धतीनं उभं केलंय बघा आणि मला असं वाटतं की मराठी आपण जे नेहमी म्हणतो की उद्योजकतेकडे आपण वळत नाही पण अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करायला पाहिजे वेगळे मार्ग हे नेहमी यशस्वी होत असतात हे आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि संदीप सोनावणींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगता येईल की त्यांनीही सिद्ध करून दाखवलंय कडकनाथसारखा व्यवसाय हा कॉर्पोरेट व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो जर तो मन लावून आणि व्यवस्थित केला तर या सगळ्या संदर्भात कोणत्याही पद्धतीची माहिती आपल्याला हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही सोनावणी सरांना भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता माहिती घेऊ शकता जसं मी मगाशीही सांगितलं वेळ होतंय एका छोट्याशा विश्रांतीची आता टी स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत त्यामुळे ते नंबर तुम्ही पटापट लिहून घेऊ शकता वेळ होते छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंगमध्ये विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कडकनाथ आरोग्याचा अमूल्य ठेवा या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि उद्योजक संदीप सोनवणे आपल्याला मार्गदर्शन आहेत सर आता एक उत्सुकतेचा प्रश्न कडकनाथचं अंड जे आहे हे ओळखण्याच्यासाठी काही विशेष असतं का किंवा तुमच्याच कंपनीमधून ते आलंय किंवा तुमचंच ते प्रोडक्ट आहे असं जर ओळखायचं असेल तर त्यासाठी काही आयडिया आहे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही बिकॉज आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली कंपनीची त्यावेळेस हा प्रॉब्लेम आम्हाला नेहमी जाणवला की ज्यावेळेस कडकनाथ सुरू झालं तर काही लोकांनी ते कडकनाथ च्या नावाखाली वेगळी अंडी पण द्यायला सुरू केली मग त्यावेळेस आमच्या रिसर्च टीमने खूप त्याच्यावर रिसर्च केले की आपण काय का करू शकतो शेवटी आम्हाला कल्पना जाणवली मी आपल्याला दाखवतो आमच्या हा आमचा टीन आहे बेसिकली बा... या याच्यात आम्ही मार्केटला एक्स देतात तर आमच्या प्रत्येक अंड अंड्यावर तुम्ही बघाल तर त्याच्यावर अ... स्टॅम्प असतो आमचा आमचा लोगो हा आणि ह्या एका पॅकेट्स मध्ये किती अंडियास हे अंडे सहा अंडे असतात एका पॅकेटमध्ये साधारणतः हा तुम्ही बघू शकाल आपण जरा प्रेक्षकांना येस 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 हे अंडा आहे आणि ह्याच्यावर स्टॅम्प आहे आमचा लोगो ओके okay. आणि हे ज्यावेळेस हा लोगो आम्ही स्टॅम्पिंग ज्यावेळेस केलं जातं ज्यावेळेस वांडे अंडे मधून निघतात पूर्ण क्वालिटी चेक करून पूर्ण हे करून आणि देन मग त्याच्यावर ते स्टॅम्पिंग करून ते एक आणि हे किती छान बनवले बघा म्हणजे आपण बघू शकतो अंड्यांचा हा ट्रे आपण म्हणता येईल आपल्याला की याच्यामध्ये ती अंडी आहेत आणि एका ट्रेमध्ये सहा सहा अंडी आहेत म्हणजे आपण जनरली जेव्हा अंड नॉर्मल अंड पण घेतो तेव्हा पण आपण असंच म्हणतो की अर्धा डझन द्या किंवा एक डझन द्या वगैरे आणि हे बाकी जे आपण आता इथे प्रोडक्ट मला वाटतं मगपासून आपले प्रेक्षक शेजारच्या आपल्या विंडोमध्ये पण बघतायत वेगवेगळे फोटोज पण आपण इथेही काही आपण शेजार विचार की हे काय काय का आहे आणि त्याचा उपयोग मुळात एक कन्सेप्ट अशी आली होती आमची की ज्यावेळेस आम्ही जनरली आपण दिवाळी असो ईद असो किंवा कुठलेही सण असो त्यावेळेस प्रत्येक जण खूप पूर्वी जसं चॉकलेट्स द्यायचे नंतर मग ड्राय कडे वाले तर आम्हाला असंच आमच्या क्रिएटिव्ह टीमने सजेस्ट केलं की आम्ही तीन वर्षापूर्वी एक कन्सेप्ट आणली की वाय नॉट हेल्दी गिफ्ट तुम्ही लोकांना देऊ शकता म्हणजे ज्यावेळेस बिकॉज चॉकलेट्स असे पण आजकाल लोक हेल्दी असल्यामुळे खात नाही किंवा ड्रायफ्रुट्स इतके जमा होतात तर मग आम्ही हा गिफ्ट पॅक्स त्यावेळेस सुरू केला की हा गिफ्ट पॅक्स आहे आणि हा का याच्यात साधारणत आमचे बारा अंडे असतात आणि हा गिफ्ट पॅक आम्ही दिवाळी आणि यासाठी आम्ही लोकांना देतो वा त्याच्यानंतर ते करत असताना मग अजून एक प्रोडक्ट हे झालं की जसं आता कडकनाथ मध्ये बेसिकली प्रोटीन कंटेंट खूप आहेत हो। सो मग प्रोटीन कंटेन्ट अजून जा जास्त फायदा काय मग आम्ही जसं शॅम्पूचा विचार केला मग शॅम्पू हो। आम्ही हे केला आणि तो इतका सुरेख झालाय लोकांना इतका त्याचा चांगला इफेक्ट आहे तर हा त्याचा शॅम्पू आहे आणि हा अतिशय म्हणजे त्याच्यात कडकनाथचे एक्स तर आहेच पण बाकीचे पण इतर गोष्टी आहेत आणि त्याचा इफेक्ट खूप आहे बेसिकली जे म्हणजे आपण केस गळणे किंवा के बाकी जे समस्या आहेत त्यासाठी खूप चांगला हा आहे बेसिकली काय बात आहे हा कडकनाथचा शॅम्पू आहे आणि हा कोण वापरू शकतो वगैरे हा कोणीही म्हणजे कुठलाही एज ग्रुप मेल फिमेल हे कोणी वापरू शकतात त्याच्यात काही हे नाही त्याच्यानंतर मी जसं आपल्याला मग अशी म्हटलं की आपण रेडी टू आ, कुक ऑमलेट पावडर जी आहे म्हणजे ही ती बेसिकली आहे म्हणजे याचं पेटंट पण आपल्याकडे आहे हे जस्ट तयावर आपण टाकायचं पाणी मिक्स करून आणि ऑमलेट तयार आणि हे सगळ्यात महत्वाचं सहा महिने याला तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता म्हणजे आता जेवढी भारतातली बरीचशी मुलं जी आहेत हो, 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 हो. हो, 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 ती फॉरेनला शिकत आहेत ते मॅक्झिमम हे घेऊन जातात बिकॉज त्यांना तिथे फॉरेन म्हणजे बाहेर इतर कंट्रीजमध्ये एक कुठे बघणार कांदा मिरची वगैरे ते करण्यापेक्षा ती लोक ही घेऊन आणि अतिशय त्यांना म्हणजे प्रोटीन कंटेंट पण मिळतं हेल्दी पण आणि सोबत कॅरी करायला पण सोपं आहे बेसिक मी उत्सुकता म्हणून विचारतो खाल्लं नाहीये पण हे टेस्ट कसं सेम सेम टेस्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेस करता त्याच्यात मीठपासून मसाला पासून सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे नॉर्मल ऑमलेट आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक नाही बेसिकली नक्की सर आता आपण व्यवसाय तर तुमचा सुरु आहे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे पण आपण व्यवसाय करत असताना नेहमी ने पुढे प्लॅनिंग करत असतो पुढच्या इथून पुढे जर आपण पाच वर्षाचा विषय विचार केला तर कडकनाथ काय प्लॅनिंग करत आहे कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो बेसिकली uh, uh, कडकनाथ जसं मी मग अशी म्हटलो आपल्याला की मी हेल्दी या गोष्टीकडे जास्त लक्ष देतोय जसं आजकाल आपण लहान मुलांचं जर बघितलं आपण मॅक्डॉनल्ड मध्ये जातो आपण पिझ्झा बर्गर्स वगैरे हो, हो, खातो हो, हो, हो. तर माझी क्रिएटिव्हिटी मत किंवा माझे जे कुक्स वगैरे आहेत तर कडकनाथ पिझ्झा कसा असेल कडकनाथ बर्गर कसा असेल बेसिकली आम्ही या गोष्टीकडे आता जास्त विचार करतोय बिकॉज आजकाल काय झालंय की तीच टेस्ट देऊन जर हेल्दी लोकांना बिकॉज तुम्ही जर मॅक्डॉनल्सला गेलात तर जे काही दहा प्रकार आहेत तर ते आपण घेतो पण सगळे अनहेल्दीत म्हणजे हेल्दी कुठलंच नाही सो कडकनाथचंच आम्ही ट्राय करतोय की हेल्दी कड हेल्दी पिझ्झा कसा होईल हेल्दी बर्गर कसा होईल जेणेकरून लहान मुलांपासून ते हेल्दी त्यांना ते त्यापासून बेनिफिट देता येईल या गोष्टीचं आमचं सध्या प्लॅनिंग चालू आहे मी थोड़ा आता मगाशी पण मी थोडासा ह्या प्रश्नाला टच केलं होतं की समजा आत्ता जे आपले प्रेक्षक आपल्याला बघत आहेत त्याच्यापैकी कोणाला असं वाटलं की आपल्याला हे करायचं आहे किंवा आपल्याला कडकनाथ हवी हो फ्रँसी हवी अशा पद्धतीने जर त्यांच्या मान्य आम्ही देऊ शकतो इव्हन आता चंदीगडला चाललंय चेन्नई आहे बँगलोर आहे इव्हन मुंबईतही आहे म्हणजे आम्ही हंड्रेड पर्सेंट ज्यांना आहे इंटरेस्ट आम्ही देऊ शकतो स्क्रीनवर आपले जे नंबर येत आहेत तिथे जर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं किंवा आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कडकनाथ डॉट कॉम तिथे जरी संपर्क केला तिथे नंबर्स पण आहेत तर ज्यांना फक्त आम्ही अशाच लोकांना मात्र देतो की ज्यांना खरोखर कर काहीतरी करायचं आहे नुसतंच मला एखादा बिझनेस करायचा आहे तुम्ही सांभाळा आम्हाला बिझनेस असं नको आहे मला असं म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही स्वतः जर इन्वॉल्व्ह होणार असाल तुम्ही जर स्वतः त्याच्यात जर पार्टिसिपंट होणार असाल तर हंड्रेड पर्सेंट आम्ही करू बिकॉज मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की कडकनाथ हे पुढचं फ्युचर आहे म्हणजे बिकॉज लोक म्हणजे मला सांगायला आवडेल की जसं आपण म्हणतो की पर्टिक्युलर म्हणजे नाव न घेता की जसं पर्टिक्युलर कास्ट अंडे खात नाही किंवा व्हेजिटेरियन असतात ती मंडळी पण आजकाल हेल्दी म्हणजे एक्स लागे। खायला लागेल बिकॉज हेल्थ कॉन्शियस त्यांना म्हणजे कळायला लागेल हेल्थ राईट जसं आपण करोनाच्या ज्यांना करोना झाला पॉझिटिव्ह त्यांच्या डाएटमध्ये तुम्ही बघाल तर एक्स हा मेन थिंग होता सो त्याच्यामुळे निश्चितच तो बेनिफिट आहे सगळ्यांना हु. सर आता कडकनाथच्या संदर्भात आपण विचार केला oh. कुठे कुठे आहेत तर ते तुम्ही मला सांगितलंच आहे यस yes, मात्र yes. फ्युचरमध्ये कडकनाथशी जोडला जाणारा जो काही वर्ग आहे oh. त्याची काय कॅपॅसिटी असा हा एक उत्सुकतेचा म्हणून त्याची सगळ्यात महत्वाचं फ्रँकली सांगू त्याची काम करायची तयारी पाहिजे म्हणजे <laughs> मानसिक तयारी पाहिजे की काम करायची आपण काय करतो की म्हणजे हा गैरसमज वाटतो मला की माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी बिझनेस करू शकत नाही असं नाही म्हणजे पैसा हा लागत म्हणजे मुळात तुमची जर तयारी असेल काहीतरी करायची आणि झोकून द्यायची की मला हे करायचं आहे अशी जर काही लोकं मला भेटली की आम्हाला करायचं आहे आमच्याकडे पैसा नाही हरकत नाही पैसाच म्हणजे त्यासाठी काही पैसाच लागतो असं नाही पण मात्र काम करायची तयारी पाहिजे स्वतः काम करायची जर तशी मंडळी कधी आम्हाला अप्रोच झाली आम्ही हंड्रेड पर्सेंट सपोर्ट देऊ त्यांना नक्की सर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत जाता जाता आमचा जा जो प्रेक्षक वर्ग आहे तरुण वर्ग आहे व्यावसायिक तिकडे वळणारा वर्ग आहे यांना एक उद्योजक म्हणून तुम्ही काय सांगाल काय त्यांना सल्ला द्याल मी माझ्या सगळ्या मित्रांना एवढंच सांगू शकतो की आम... कोणाच्याही भरोश्यावर बिझनेस करू नका बिकॉज आजकाल काय होतं की कोणीतरी आपल्याला एखादा मित्र येतो आणि तो सांगतो की हे चांगलं आहे तो कागदावर खूप सारा प्रॉफिट दाखवतो हे चांगलं आहे आपण हे करूया ते करूया माझ्याकडे एवढे ऑर्डर्स आहेत तुम्ही हे करा तर असं न करता स्वतः काम करायची तयारी ठेवा जिद्द ठेवा मेहनत करायची तयारी ठेवा यश हंड्रेड पर्सेंट मिळतंच ठीक आहे काहींना थोडं लवकर मिळतं काहींना उशिरा मिळतं एवढंच आहे पण जर खरोखर जर तयारीत असली की तुम्हाला काहीतरी करायचं आहे वेगळं पण काहीतरी करायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट आपलं माणूस तर हंड्रेड पर्सेंट बिझनेस करू शकतो हो। जो आजपर्यंत मागे आहे तो हंड्रेड पर्सेंट करू शकतो हो। पण ती मेहनत करायची तयारी पाहिजे आणि जिद्द पाहिजे की पटकन हरणं नको म्हणजे असं नको व्हायला की जसं आम्ही कडकनाथ जेव्हा सुरू केलं त्यावेळेस वर्षभर वर लिटरली आम्हाला एकही ऑर्डर नव्हती म्हणजे खूप आम्ही ब असं वाटायचं की यार कुठून सुरू केलं आहे पण त्याच्यातून पण एक एक संकल्पना सुरू झाली बिकॉज त्यावेळेस अंडे सगळे पडून होते मग त्या अंड्यांमधून आम्ही काय करू शकतो मग टीमने आमच्या त्या अंड्याची पावडर सुरू केली जेणेकरून मग त्याचं डिहायड्रेट करून ती पावडर झाली मग त्याचं ऑमलेट तयार झालं सो आता एकही अंड्या आता उलट परिस्थिती अशी आहे की आता ऑर्डर्स पेंडिंग असतात आणि आम्हाला शॉर्टेज आहे सो हंड्रेड so, पर्सेंट प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे पण तुमची तयारी पाहिजे की मला हे करायचं आहे नक्की खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे तरीसुद्धा मला असं वाटतं की थोडका वेळामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगणं शक्य नसतं मार्गदर्शन घेणं वैयक्तिक भेटणं स्वतः डोळ्याने जाऊन पाहणं तिथे काय चाललेत प्रोजेक्ट आहेत सरांचे अनेक ठिकाणी सुरू आहे त्यामुळे तुम्ही जर ते प्रत्यक्षात जाऊन बघितलेत तर ते कसे असतात काय असतात तुम्हाला समजून घेता येईल हे प्रोडक्ट तुम्हाला स्वतःला बघता येतील आता मला बघितल्यानंतर देखील ते कळालं की ती कशा पद्धतीचे प्रॉडक्ट असतात सो अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला संपर्क करावा लागेल आणि ते संपर्काचे क्रमांक आता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल ते निश्चितपणे उपलब्ध आहे सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी व्ही